दोन तीन वर्षांपासून सतत शेतीत नापिकी झाल्यामुळे नैराश्य येऊन एका 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चंदनखेडा येथे उघडकीस आली. चेतन भोयर वय 27 वर्ष राहणार चंदनखेडा असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक चेतन भोयर यांच्याकडे चंदनखेडा शिवारात 5 एकर शेती आहे. सतत 2-3 वर्षांपासून शेतात नापिकी झाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या नापिकीमुळे त्यांचे कर्ज थकित होऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर सतत वाढतच गेला. यावर्षी सुद्धा त्याने मोठ्या अपेक्षेने शेतात पिके घेतली, मात्र यावर्षी रोगामुळे परत उभे पीक नष्ट झाल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. शेतकऱ्याच्या आत्महत्येची महिन्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना होय. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.